राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगनराव भुजबळ यांच्या हस्ते डॉक्टर उर्वशी फिजिओथेरपी क्लिनिकचे उद्घाटन रविवार दिनांक 21 मे 2023 रोजी मोठ्या शानदार वातावरणात पार पडले. 101 प्रतिभा संकुल इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक शेजारी साईनाथनगर नाशिक येथे डॉक्टर उर्वशी फिजिओथेरपी क्लिनिक सेंटरचे उद्घाटन माजी उपमुख्यमंत्री छगनराव भुजबळ यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या उद्घाटनाप्रसंगी प्रमुख मान्यवर म्हणून डॉक्टर कैलास कमोद हे उपस्थित होते. यावेळी डॉक्टर उर्वशी मालू यांनी पुष्पगुच्छ देत माजी उपमुख्यमंत्री छगनराव भुजबळ तसेच आलेल्या मान्यवरांचं स्वागत केलंय. या उद्घाटनाप्रसंगी राजकीय शैक्षणिक सामाजिक क्षेत्रातील मान्यवरही उपस्थित होते. डॉक्टर उर्वशीज फिजिओथेरपी क्लिनिकला शुभेच्छा देत डॉक्टर हे आयुष्यातील महत्त्वाचे घटक आहेत, त्याचबरोबर आजाराचं निदान व त्यावर करण्यात येणारी उपचार पद्धती याबाबतही महत्त्वाच्या गोष्टींवर माजी उपमुख्यमंत्री छगनराव भुजबळ यांनी माहिती देत डॉक्टर उर्वशीज फिजिओथेरपी क्लिनिकला शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर कार्यक्रमाचे प्रमुख मान्यवर डॉक्टर कैलास कमोद यांनीही यावेळी डॉक्टर उर्वशीज फिजिओथेरपी क्लिनिक बद्दल माहिती देत भावी वाटचालीला शुभेच्छा दिल्या. डॉक्टर उर्वशीज फिजिओथेरपीच्या संचालक डॉक्टर उर्वशी मालू यांनी देखील यावेळी डॉक्टर उर्वशीज फिजिओथेरपी क्लिनिक बद्दल माहिती देत आलेल्या मान्यवरांचे आभार व्यक्त करत माहिती दिली. 101 प्रतिभा संकुल इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक शेजारी साईनाथनगर नाशिक येथे डॉक्टर उर्वशीज फिजिओथेरपी क्लिनिकचे उद्घाटन संपन्न झाले. यावेळी डॉक्टर उमेश शुक्ला, डॉक्टर महेश मीना, प्रद्युम्न नुपूर, प्रणय सोनिया, डॉक्टर उर्वशी, डॉक्टर जनक त्याचबरोबर मालू फॅमिली, मित्र परिवार, आप्तइष्ट नातेवाईक उपस्थित होते. विशेष म्हणजे डॉक्टरांचं जे महत्त्व जे आहे ते पहिल्यांदा निदान त्यांनी करणं बरोबर हे महत्त्वाचं आहे. निदान नसलं, निदान चुकलं तर चुकीची औषधं दिली जातात. मगाशी यांनी सांगितलं मुलगी होती आणि तिला इथे काय, आता नेमकं निदान झाल्यानंतर नेमकी त्याच्यावरची काय आपल्याला ट्रीटमेंट द्यायला पाहिजे हे समज आणि मग ते जे आहे त्या रुग्णाला त्याचा फायदा होतो. आता त्याने सांगितलं की त्या सॉफ्ट स्पोक बोलणारे हात वगैरे, मला तर कधी नाही, मला म्हणतात अहो काय दुखणार नाही तर काय, तुम्ही व्यायामच करत नाही, तुम्ही हात वर खाली करा, हात वर खाली करा, करतच नाही. मला तर असं बोलतात सर, तू बोलतू डॉक्टर हे म्हणतात ते फार सॉफ्ट असो, पण ठीक आहे, ते चांगलं आहे तुमचं. आणि विशेष अरे म्हटलं हो बाबा मी करतो, तुम्ही काय काळजी करू नका, तुम्हाला सांगा करत नाही, तुम्ही ते नेहमी करायला पाहिजे, असं करा असं करा, हो हो करू करू. तर ते असं आहे ते डॉक्टरांनी, पण एक आहे की कुठल्याही डॉक्टरकडे गेल्यानंतर तो डॉक्टर असं खेळत बोलला तर अर्धा तो पेशंट बरा होतो, नाहीतर जर तोच गंभीर असेल तर पेशंट डबल गंभीर, त्यामुळे आवश्यक आहे तुम्ही असंच खेळत सगळ्याशी बोलता. आणि मला खरंच तुमच्या सगळ्यांचं कौतुक वाटतं, प्रत्येक आहेत त्यांच्या त्यांचे आईवडील. असं आहे की मी फुले शाहू आंबेडकरांचा सावित्रीबाई फुल्यांचा फॉलोअर आहे, आम्ही सगळेच आहोत. मुलींना शिक्षण, मुलांना शिक्षण मिळायला पाहिजे. 150 वर्षापूर्वी कुणा ब्राह्मणांच्या मुलींना सुद्धा शिक्षण नव्हतं, ते शिक्षण मिळायला लागलं. आणि शिक्षण मिळायला लागलं, डॉक्टर झाले, इंजिनियर झाले, पायलट झाले, मुख्यमंत्री झाले, प्रधानमंत्री आणि राष्ट्रपतीसुद्धा झाले, पण शिक्षण देऊन तुम्ही त्यांना जर घरातच ठेवलं डॉक्टर झाले आणि घरात ठेवलं तर काय फायदा काय, समाजाला तर त्याचा उपयोग व्हायला पाहिजे तुमच्या शिक्षणाचा, तुमच्या ज्ञानाचा. आणि म्हणून ते मानूसाहेब जे आहे त्यांची सगळी घरची मंडळी त्यांना खूप धन्यवाद दिले पाहिजे, की घरच्या मंडळीचा सपोर्ट जर नसेल तर कुठची महिला जी आहे ती डॉक्टर असेल इंजिनियर पण पुढे जाऊ शकत. म्हणजे मी जेव्हा प्रॅक्टिस सुरू केली होती 50 वर्षापूर्वी तेव्हा फिजिओथेरपी म्हणजे फक्त ते इन्फ्रारेडचा लाल लाईट द्यायचा आणि मॉलिश करायची एवढीच कन्सेप्ट होती आणि बरीच वर्षे माझ्या डोक्यात तीच कन्सेप्ट होती. परंतु डॉक्टर उर्वशीची जेव्हा ओळख झाली तेव्हा माझ्या लक्षात आलं की त्याच्यात बरंच काही आहे.
आधुनिक तंत्रज्ञान इतकं आलेलं आहे मॉडर्न की ते आपल्या डोक्याच्या पलीकडे आहे आणि त्या उपचारांनी पेशंटला फटाफट बरं वाटतं। म्हणजे उर्वशीच्या क्लिनिकमध्ये असताना एक 17-18 वर्षाची तरुण मुलगी यायची आणि इथे तिचं काहीतरी ऑपरेशन झालं। त्या ऑपरेशनमध्ये एका नर्वला एका नसेला इंजरी झाली आणि तिचा चेहरा असा वाकडा झाला, मसलचा कंट्रोल गेला तिथला। ती सिन्सिअरली ती मुलगी येत असे, माझी पण तेव्हा ट्रीटमेंट चालू असल्याने मी पण जात असे आणि एक महिनाभराच्या आत त्या मुलीचा चेहरा पूर्ण नॉर्मल झाला, तिच्या चेहऱ्याचे मसल्स हालायला लागले। म्हणजे मी मला असं वाटायचं ही तरुण मुलगी हिचं लग्न व्हायचं आहे अजून आणि आता हिचं चेहरा असावा हे झाला, पण तसं काही घडलं नाही। आणि पहिल्यापासून ज्या आत्मविश्वासाने उर्वशी तिला रोज सांगायची की नाही हे बरं होणार आहे, तो तिचा आत्मविश्वास वाखाणण्याजोगा होता। त्यामुळे त्या मुलीला पण धीर येत होता की आपण बरं होणार आहे। म्हणजे आणि मग असे अनेक पेशंट तिथे, पॅरालिसिसचे पेशंट चालता असे चालताना विशिष्ट पाय घसरत एक पाय घसरत चाललेले, किंवा टेनिस एल्बोचे पेशंट, किंवा फ्रोझन शोल्डरचे, डायबेटीसमुळे सांध्यांच्या मुवमेंट्स होत नाहीत, सर्वाइकल स्पॉन्डिलोसिस मानदुखीचे, आमच्यासारखे कंबरदुखीचे असे अनेक पेशंट तिथे यायचे। आणि त्या पेशंटशी बोलत असताना मला असं जाणवायचं की यांना बरं वाटतंय, म्हणजे सगळे जे उपचाराला येतात त्यांना बरं वाटतंय असं मला सारखं तिथे जाणवायचं। त्याच्यावरून म्हणजे एक गोष्ट तर आहेच की त्या फिजिओथेरपीच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा भाग आहेच, परंतु कोणतं तंत्रज्ञान आणि कोणता व्यायाम कुठे वापरायचा, पेशंटला कोणता सल्ला द्यायचा, हे मात्र उर्वशीचंच कौशल्य आहे। बोलू, मी डॉक्टर उर्वशी मालू, आज इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक समोर साईनाथ नगरमध्ये माझ्या क्लिनिकचं ओपनिंग झालेलं आहे। छगन भुजबल सर यांच्या हस्ते आणि डॉक्टर कैलास कमोद यांच्या हस्ते, आणि आपल्याकडे सगळे शस्त्रक्रिया अवेलेबल आहे। सो प्लीज तुम्ही जे काही पाठदुखी मानदुखी किंवा काही प्रॉब्लेम असेल, सो यू कॅन कॉन्टॅक्ट डॉक्टर उर्वशी मालू फिजिओथेरपी क्लिनिक इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक समोर। ओके, थँक्यू, थँक्यू। स्टार 24 फास्ट न्यूज साठी ज्ञानेश्वर तुपसुंदर, नाशिक।